तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, प्रख्यात आसामी कवयित्री नीलमणी फुकन यांना कोणत्या वर्षी 56वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा सामान्य ज्ञानवरती आधारित प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता फक्त त्या ठिकाणी 56वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिला असा विचारण्यात आला होता. आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे. तर पहा, नीलमणी फुकन यांना 56वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो 2022 या वर्षी देण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांना कोणाच्या हस्ते 8 सप्टेंबर 2022 रोजी गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आलेले आहे? हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. पण मित्रांनो, लक्षात ठेवायचे, काही काही विद्यार्थी म्हणतात की जी टीईटी आहे त्याला करंट अफेअर्स विचारलं जात नाही. मित्रांनो, करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञानचे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्या ठिकाणी जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत हे आपल्याला उतार्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचे, मराठी व्याकरण त्यामध्ये जास्त प्रमाणात आहे, पण आपण या ठिकाणीही मराठी व्याकरणावरती 4 ते 5 व्हिडिओ मोठे मोठे घेणार आहोत. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर होईल हलीमह याकोब यांच्याद्वारे. लक्षात ठेवा, हलीमह याकोब यांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय नौदलाचे माजी प्रमुख जे होते ऍडमिरल सुनील लांबा यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित व्यक्तिमत्व आहे? बाबा आमटे, मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जवळपास सर्व जेवढ्या काही सरळ सेवा आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा असणारा प्रश्न आहे. बाबा आमटे म्हणलं की लक्षात ठेवायचे, कुष्ठरोग याशी संबंधित व्यक्तिमत्व आहे. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीची वाक्य या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना डॅश वाक्य असं म्हटलं जातं. पहा, प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे. मित्रांनो, ही जी आहे मराठी व्याकरणातील एक आपल्याला वाक्यावरती व्याख्या दिलेली आहे. तर ती व्याख्या परत एक वेळा पहा, ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य असतं आणि बाकीची जी काही वाक्य असतात तर त्या प्रधान वाक्यावरती ती अवलंबून असतात, तर त्यावेळी कोणतं वाक्य असतं? तर त्यावेळी होतं ते मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जे काही मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरणावर आपण एक महत्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, सन 1937 मध्ये व्हेनिस चित्रपट महोत्सवात सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? सर्व प्रश्न हे मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा महत्वाचा व्हिडिओ आहे. तर संत तुकाराम, पर्याय क्रमांक 4 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, कधी? 1937 या वर्षी व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये कौतुकास पात्र ठरलेला संत तुकाराम हा मराठी पहिला मराठी चित्रपट होता. पर्याय डी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, गोल्डन ग्लोब पुरस्कार याची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? गोल्डन ग्लोब पुरस्कार याची जी सुरुवात आहे ही 1944 या वर्षापासून करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण 2023 यावरती प्रश्न विचारण्यात आले होते आणि हे जे प्रश्न आहे ते आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. लक्षात ठेवायचे, यातील जे काही सामान्य ज्ञान आहे आणि आपण महत्वाचं म्हणजे सांगायचं मित्रांनो, जी काही टीईटी असणार आहे 2024 तर त्या अनुषंगाने जे मानसशास्त्र आहे, मानसशास्त्र आणि बालकशास्त्र यावरती जवळपास 200 जास्त प्रश्नांचा एकच व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत. पर्याय या प्रश्नाचं एक आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेची एकूण संख्या किती आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? तर एकूण जिल्हे आहेत 36 जिल्हे. 36वा जिल्हा जो आहे तो आहे पहा शेवटचा, पालघर. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की राज्यामध्ये आपल्या एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर टोटल जिल्हा परिषद आहेत पहा 34. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 34 जिल्हा परिषद आहेत आणि 36 जिल्हे आहेत. लक्षात ठेवा, 36 किती आहेत जिल्हे आणि जिल्हा परिषद किती आहेत 34. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणूनही ओळखले जाते? या ठिकाणी पहा, प्रश्न असा विचारला आहे की कुसुमाग्रज हे जे नाव आहे हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे?
तर हे नाव आहे पहा वी वा शिरवाडकर आपल्याला कधी कधी येऊ शकतं किंवा कधी कधी विष्णू वामन शिरवाडकर हे आपलं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा वी वा शिरवाडकर यांचा जो फुलफॉर्म आहे वी वा शिरवाडकर तर त्यांनाच म्हटलं जातं पहा विष्णू वामन शिरवाडकर आणि त्यांचं टोपण नाव जे आहे म्हणजे त्यांनी मराठी साहित्यात जे काही काम केलं ते कुसुमाग्रज या नावाने केलेलं आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. पहा फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर रायगड हा जो जिल्हा आहे कोणता रायगड जिल्हा तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा फणसाड वन्यजीव अभयारण्य. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या साली लोकायुक्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पहा लोक आयुक्त संस्था याची जी स्थापना आहे ही आपल्या राज्यामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता. लक्षात ठेवा लोकायुक्त संस्था जी आहे याची जी स्थापना आहे ही 1972 या वर्षी करण्यात आलेली आहे. यावरती आपण कम्युनिटीमध्ये प्रश्न घेतला होता तर त्यातील जवळपास 24% जे विद्यार्थी होते त्यांनी 1927 हे उत्तर लिहिलं होतं. लक्षात ठेवा 1972 या वर्षी करण्यात आली आहे लोकायुक्त संस्थेची स्थापना. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे बळी तो कानपिळी या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचवले आहे. पहा बळी तो कानपिळी म्हणजे या ठिकाणी काय दाखवलं आहे थोडासा सामर्थ्य म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बळी तो कानपिळी यामधून आपल्याला सामर्थ्य किंवा शक्ती ही दिसून येते. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 आहे जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिवस तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे आणि यावरती आपण इम्पॉर्टंट असे प्रश्न देखील घेणार आहोत. जेवढे काही दिनविशेष आहेत जागतिक दिनविशेष असू किंवा राष्ट्रीय दिनविशेष असू त्यावरती आपण मंथ वाईज एक एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि सोबतच एका वर्षाचं पूर्ण जागतिक म्हणजेच जे दिनविशेष आहेत ते देखील घेतलेले आहेत. त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहा जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून 2 डिसेंबर हा दिवस पाळला जातो किंवा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे एकच प्याला या सुप्रसिद्ध मराठी नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मित्रांनो मराठीमधील सर्वात प्रसिद्ध असलेलं नाटक आहे पहा एकच प्याला. तर एकच प्याला या नाटकाचे लेखक आपल्याला विचारले आहेत कारण हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण जवळपास मराठीवर डिपेंड असणारे प्रश्न घेत आहोत. तर एकच प्याला याचे लेखक आहेत राम गणेश गडकरी. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी हा देखील प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये घेतला होता तर त्या ठिकाणी मित्रांनो उत्तर लिहिलं होतं काही पोरांनी तर वी वा शिरवाडकर लक्षात ठेवा पण उत्तर आहे राम गणेश गडकरी. पर्याय सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे भूगोल या शब्दाला इक प्रत्यय जोडल्यावर कोणता शब्द तयार होईल. पहा या ठिकाणी एक मूळ शब्द दिलेला आहे. मूळ शब्द काय आहे तर भूगोल हा शब्द आहे आणि याला प्रत्यय कोणता जोडायचा आहे इक म्हणजेच काय तो शब्द होईल पहा भौगोलिक. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा भौगोलिक भूगोल अधिक इक म्हणजेच भौगोलिक. पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे इतिहासावर आपल्याला जेवढ्या काही स्थापन झालेल्या संस्था आहेत आणि त्या संस्थांचे संस्थापक जे आहेत यावरती नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली आहे तर कोणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले आहे. आदिवासी कल्याण मंत्रालय. पर्याय क्रमांक किती असणार आहे आपल्याला कॉमेंट करून लवकर लवकर मित्रांनो उत्तर देत राहा. तर आदिवासी कल्याण मंत्रालय याची जी स्थापना आहे ही पर्याय क्रमांक ए तर 1999 या वर्षी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या समोर कोणत्या संतांची समाधी आहे. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण ज्या ज्या वेळी पंढरपूरची वारी असते त्या त्यावेळी त्या संतांच्या समाधीवर जाणं हे आवश्यक मानलं जातं. तर तो संत कोणता आहे की ज्यांची समाधी ही पंढरपुरातील जे विठ्ठल मंदिर आहे त्याच्या अगदी समोर आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, तर संत चोखामेळा. पहा, संत चोखामेळा यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या समोर आहे आणि विठ्ठल मंदिर जे आहे ते पंढरपूर या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. पहा, शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. मित्रांनो, आपण 200 पेक्षा जास्त समानार्थी आणि 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी असे जवळपास परीक्षेत विचारले जाणारे 400 पेक्षा जास्त शब्द जे आहेत ते घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ देखील पाहून घ्या. तर शाश्वत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द होतो पहा, नश्वर. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, डॅश हे पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचं स्मृतीस्थळ आहे. पहा, म्हणजे खालील पैकी असं कोणतं ठिकाण आहे की जे पहिल्या महायुद्धात मरण पावलेले किंवा मृत्यूमुखी पडलेले जे भारतीय सैनिक होते त्यांचं स्मृतीस्थळ आहे. तर ते आहे पहा मित्रांनो, इंडिया गेट. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, अनेक गोष्टी एकाच वेळी लक्ष देणारा. पहा, अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता असेल. मित्रांनो, यामध्ये आपण भरपूर प्रश्न जे आहेत हे मराठी व्याकरणावर आधारित घेतलेले आहेत आणि यानंतर जो आपण एक व्हिडिओ घेणार आहोत त्यामध्ये जवळपास 100 प्रश्न जे आहेत फक्त आणि फक्त मराठी व्याकरणावर आधारित घेणार आहोत. तर एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये लक्ष देणारा हा जो शब्दसमूह आहे तर याला म्हटलं जातं अष्टावधानी. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा जो आहे हा प्रत्येक सरळ सेवा स्पर्धेमध्ये आपल्याला विचारण्यातच जाणारा एक घटक आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे जे शब्दसमूह आहेत हे आपल्याला जर 200 पेक्षा जास्त पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पर्याय सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सातारा जिल्ह्यामधील भांबावली वज्राई धबधब्यामधून खालीलपैकी कोणती नदीचा उगम होतो. मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, या ठिकाणी प्रश्न काय आहे, सातारा जिल्ह्यामधील कोणती धबधबा आहे, तर भांबावली वज्राई हा धबधबा आहे आणि यामधून उगम पावणारी नदी खालीलपैकी कोणती आहे. तर त्या नदीचं नाव आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, तर उरमोडी ही जी नदी आहे ही सातारा जिल्ह्यातील भांबावली वज्राई धबधब्यातून उगम पावते. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, अजिम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या आयटी कंपनीचे संस्थापक आहेत. या ठिकाणी पहा, आपल्याला आयटी कंपनी दिलेली आहे आणि तिचे संस्थापक विचारलेले आहे. अशा काही आपल्याला परीक्षेमध्ये 6 ते 7 कंपन्या आहेत त्यांचे आपल्याला संस्थापक नेहमी हे विचारले जातात. त्याही कंपन्यांची लिस्ट मी लवकरच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून देऊ टाकतो. तर पहा, अजिम प्रेमजी हे जे आहेत मित्रांनो हे विप्रो या कंपनीचे संस्थापक आहेत. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी पहा, डेल कंपनी जी आहे ही लॅपटॉप बनवणारी कंपनी आहे किंवा त्याचे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ती बनवणारी कंपनी आहे. तर डेल कंपनीचे मालक संस्थापक आहेत पहा, मायकल डेल. यानंतर इन्फोसिस ही जी कंपनी आहे, तर इन्फोसिसचे संस्थापक आहेत नारायण मूर्ती हे जे आहेत हे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक आहेत. विप्रो कंपनीचे संस्थापक अजिम प्रेमजी आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक आहेत पहा, बिल गेट्स. या ठिकाणी आपल्याला अजून 2 कंपन्या दिलेल्या जातात. पहिली आहे पहा फेसबुक कंपनी दिली जाते, तर फेसबुक कंपनीचे मालक आहेत पहा, मार्क झकरबर्ग. आणि अजून एक कंपनी दिलेली जाते पहा आपल्याला, ॲपल कंपनी. तर ॲपल कंपनीचे संस्थापक जे आहेत ते होते पहा, स्टीव जॉब्स. या ठिकाणी हे 5 ते 6 जे संस्थापक आहेत आणि त्यांच्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यावर थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पर्याय सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, अर्धचंद्र मिळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी काय आहे. पहा, अर्धचंद्र मिळणे यावरही मित्रांनो आपल्याला जवळपास 16 ते 17 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अर्धचंद्र मिळणे म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीची हकालपट्टी करणे. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न थोडासा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. यामध्ये काही लोक म्हणतात अर्धचंद्र मिळणे म्हणजे काम अपूर्ण होणे, पण एखाद्या गोष्टीची हकालपट्टी करणे म्हणजेच अर्धचंद्र मिळणे. पर्याय डी आपलं योग्य उत्तर होईल.
आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जर जास्त वाक्प्रचार म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी म्हणजेच RCEP कधीपासून अंमलात आणण्यात आलेली आहे. पहा, व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी जी आहे ही कोणत्या वर्षापासून किंवा कोणत्या दिवशीपासून अंमलात आणलेली आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 1 जानेवारी 2022 या दिवसापासून RCEP म्हणजेच व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी ही जी आहे ही अंमलात आणलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते. मराठीवरचा सर्वात सोपा प्रश्न आहे आणि भरपूर वेळा विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी व्याकरण शिक्षक भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पहा, मराठी भाषा ही जी भाषा आहे तर ही लिहिली जाते पहा देवनागरी या लिपीमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचंय, भाषा आणि लिपी ह्या वेगवेगळ्या 2 पद्धती आहेत. भाषा आणि लिपी, आणि कोणत्या लिपीमध्ये कोणती भाषा, तर मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, प्रश्नात दिलेल्या शब्दास विरुद्ध अर्थाचा शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. या ठिकाणी क्षणिक हा शब्द दिलेला आहे, तर या क्षणिकचा आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे हे कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द हे असे 2 घटक आहेत की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 जे मार्क्स आहेत हे पक्के आणि फिक्स मार्क्स असतात, त्यामुळे यावरती विद्यार्थ्यांनी थोडीशी भर द्यायची आहे. लक्षात ठेवा, क्षणिक या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता होतो, तर तो होतो ऑप्शन क्रमांक सी निरंतर. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, गांधार शिल्पशैली ही कोणत्या 2 देशांच्या शिल्पशैलीतून निर्माण करण्यात आलेली आहे. पहा, गांधार शिल्पशैली ही कोणत्या 2 देशांच्या शिल्पशैलीतून निर्माण झालेली एक शिल्पशैली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, भारत व ग्रीस. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता एक वेळा, पण त्या ठिकाणी भारत व ग्रीक असा शब्द देण्यात आलेला होता. ग्रीक आणि ग्रीस लक्षात ठेवायचंय, दोन्हीही एकच आपला आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा 1870 आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव खालीलपैकी कोणी संमत केला होता. लक्षात ठेवा, यावरती 2 प्रश्न मित्रांनो तयार होतात. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कधी संमत केला, तर 1870 या वर्षी. दुसरा प्रश्न कोणता आहे की तो कोणी संमत केला, तर तो संमत केला होता लॉर्ड मेयो. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर लॉर्ड मेयो यांनी 1870 आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव जो आहे तो संमत केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट खालीलपैकी कोण ठरलेली आहे. हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स वरती विचारला गेलेला आहे, पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या सेम कमेंट असतात की करंट अफेअर्स येत नाही, तर अजूनही मी सांगतो, करंट अफेअर्स म्हणजे आपल्याला सामान्य ज्ञान मध्ये प्रश्न विचारण्यात येत असतो. तर भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट जी आहे ती कोण आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, तर कॅप्टन अभिलाषा बराक ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या महिला फायटर पायलट भारतीय लष्कराच्या बनलेल्या आहेत. पर्याय ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, जाळी हा समूहदर्शक शब्द कशाशी संबंधित आहे. पहा, या ठिकाणी केसांची जाळी नसते, वेलाची जाळी नसते, माशांची नसते, पण करवंदाची जाळी हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, यावरती जे काही समूहदर्शक शब्द आहेत यावर आपण जवळपास 100 समूहदर्शक शब्द घेतलेले आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारलेले जातात. त्यामधीलच हा एक शब्द आहे जाळी. तर जाळी हा समूहदर्शक शब्द करवंदाला संबंधित आहे. पर्याय डी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, दंगल हा चित्रपट कोणत्या महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे. दंगल, पहा, दंगल हा जो चित्रपट आहे, दंगल दंगल, तर हा कोणाच्या जीवनावर आधारित आहे. हा जो चित्रपट आहे हा एका महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे, पण ती महिला खालीलपैकी कोण आहे, तर ती महिला आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर गीता फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे दंगल हा चित्रपट. आणि गीता फोगट ह्या ज्या आहेत एक कुस्तीपटू आहेत महिला. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द कोणता आहे? पहा या ठिकाणी माहिती हा शब्द दिलेला आहे, लक्षात ठेवा माहिती हा शब्द आहे, त्यातील आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. यावर मित्रांनो आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा शुद्ध शब्द आणि हा परीक्षेमध्ये हमेशा आपल्याला विचारला जातो. पण अजून एक आहे की जी TET एक्झाम आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त उतारा वाचन, जास्त उतारा वाचन आणि त्यावर विचारलेले जे काही 5-6 प्रश्न असतात ते नेहमी विचारले जातात. तर या ठिकाणी काय आहे, तर शुद्ध शब्द कोणता असणार आहे या ठिकाणी, माहिती. पर्याय क्रमांक C आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, पर्याय क्रमांक C. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या प्राचीन भाषेत जातक कथा लिहिल्या गेल्या आहेत? खालीलपैकी अशी कोणती भाषा होती प्राचीन भाषा की त्यामध्ये ज्या काही जातक कथा आहेत ते लिहिण्यात येत होत्या आणि जास्तीत जास्त ज्या जातक कथा आहेत त्याच भाषेमध्ये आपल्याला आढळून येतात. तर ती भाषा आहे पहा पाली भाषा. पर्याय क्रमांक A आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. जेवढे काही गौतम बुद्धाच्या संबंधित असणारे जे काही शिल्प सापडले आहेत त्यावरती प्रत्येक ठिकाणी पाली भाषेचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्याच भाषेमध्ये जातक कथा ज्या आहेत त्या लिहिल्या जात होत्या. प्रश्न क्रमांक 14 आहे, मराठी भाषा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? मराठी भाषा दिवस हे जो आहे प्रश्न हा दिनविशेषवरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर मराठी भाषा दिवस हा जो आहे हा 27 फेब्रुवारी, म्हणजेच पर्याय क्रमांक D आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते? यावर मित्रांनो प्रश्न आपल्याला अल्टरनेट असा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सर्वात जास्त तलाव आहेत किंवा सरोवर आहेत म्हणून त्याला सरोवरांचे शहर असं म्हटलं जातं. तर सरोवरांचे शहर जे आहे ते ठाणे या जिल्ह्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक C आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पोलीस भरतीला जो ठाणेला पोलीस भरती झाली त्यावेळेस हा प्रश्न आपल्याला 6 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक C आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, #MeToo मोहीम सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झालेली होती? पहा हॅशटॅग कोणती आहे, #MeToo ही जी मोहीम आहे ही कोणत्या देशामध्ये सर्वात आधी सुरू करण्यात आली होती, सॉरी सुरू झाली होती. तर MeToo जी आहे ही मोहीम सर्वात आधी अमेरिका या देशामध्ये सुरू झालेली होती. पर्याय क्रमांक B आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणती नदी ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे? मित्रांनो यावरती आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारला जातो. या नदीचं महत्व जेवढं आहे तेवढंच यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. तर खालीलपैकी अशी कोणती द्वीपकल्पीय नदी आहे जी भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे? म्हणजे पहा पश्चिम दिशेला वाहणारी भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती आहे? तर ती नदी आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ऑप्शन D आपलं या प्रश्नाचं आन्सर होणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, कास्ट या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? कास्ट या शब्दाचा समानार्थी शब्द, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक B. तर लाकूड हा जो आहे हा कास्टला समान असणारा शब्द आहे. पहा लाकूड, पर्याय B आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतो? या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्यायचा आहे. जर भारतामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे जे जर दोन्ही पद एकाच वेळी रिकामे झाले तर त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहत असतो? तर ते काम पाहत असतो पहा पर्याय क्रमांक D. तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात ते हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात. या ठिकाणी अजून एक प्रश्न येतो पहा, प्रश्न काय येतो की सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत, भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. आणि दुसरा प्रश्न कोणता आहे की उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीश धनखड हे जे आहेत, पहा जगदीप धनखड किंवा जगदीश धनखड जे आहेत हे दुसरे उपराष्ट्रपती आहेत. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात. कधी? तर ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्हीही पद रिकामी असतात. प्रश्न क्रमांक 20 आहे, छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोणता दिन म्हणून साजरी केली जाते? प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते?
तर तो दिवस असतो सामाजिक न्याय दिवस. पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो यासाठीच पहा आपल्याला दिनविशेष यावरती आधारित जवळपास 365 दिवसांचे जागतिक आणि राष्ट्रीय असे दोन्ही दिनविशेष आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, आमची तारा आता कॉलेजला जाते. पहा कॉलेजात जाते असा शब्द आहे, आमची तारा आता कॉलेजात जाते. या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? या ठिकाणी तारा हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे. म्हणजे वाक्य परत एक वेळा पहा, आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यामधील नाम ओळखायचं, म्हणजे अधोरेखित केलेलं नाम कोणतं आहे? तर तारा. तर ते कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक, तर ते विशेष नाम आहे, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण काही महत्वाच्या नोट्स देखील घेत आहोत. तर विशेष नाम कसं आहे पहा, कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचं कार्य करतात आणि दिलेल्या वाक्यामधील तारा हे सामान्य नाम असून या ठिकाणी ते विशेष नाम म्हणून त्याचा वापर केलेला आहे. पहा तारा हे जे आहे हे एका मुलीचं नाव आहे, म्हणजेच ते विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला मागील वर्षी विचारण्यात आलेला आहे आणि पोलीस भरती परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला जवळपास 9 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेमध्ये काय म्हणून केला जातो? तर यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 विशेष संयुक्त व्यंजने. लक्षात ठेवा क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत. तर क्ष कसा तयार होतो? क अधिक क्ष अधिक अ मिळून काय होतो? क्ष तयार होतो. ज्ञ कसा तयार होतो? द अधिक न अधिक य अधिक अ हे जे आहे या मिळून ज्ञ तयार होतो. तर हे जे आहे पहा मित्रांनो हा अर्ध द शब्द आहे, अर्ध न आहे, अर्ध य आहे. तर क्ष आणि ज्ञ कसं तयार होतं हे आपल्याला माहित आहे, तर यालाच म्हटलं जातं पहा विशेष संयुक्त व्यंजने. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांची किती वर्ण आहेत किंवा वर्णांची संख्या किती आहे? हा प्रश्न सर्वात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, कारण जे जे विद्यार्थ्यांनी जवळपास 2022 पूर्वी मराठी व्याकरणामधील पुस्तकं घेतलेले आहेत त्यामध्ये आणि 2022 नंतर जे घेतलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळे वर्ण दिलेले आहेत. तर पहा या ठिकाणी प्रश्न समजून घ्या, प्रश्न आहे मूळ मराठी वर्णमालेत म्हणजे जी मुख्य आहे तर त्या वर्णमालेत एकूण वर्ण किती होते? तर त्यामध्ये होते पहा पर्याय क्रमांक 3 एकूण 48 वर्ण जे आहेत हे मूळ मराठी वर्णमालेत आहेत. या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन तुमचं अजून दूर करतो. पहा सुरुवातीला मराठी वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण होते, तर शासन निर्णय जो 2022 आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो पहा, मूळ मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहेत आणि 52 कधी असणार आहेत? जर आपल्याला आधुनिक विचारला, आधुनिक आणि मूळ हे दोन शब्द मित्रांनो महत्वाचे आहेत. जर आपल्याला आधुनिक वर्णमालेत किती वर्ण आहेत असं जर विचारला तर आधुनिक वर्णमालेमध्ये आहेत पहा 52 आणि मूळमध्ये आहेत 48. तर त्यामध्ये कोणते कोणते आहेत पहा, स्वर आहेत 14, स्वरादी आहेत 2, व्यंजन आहेत 34 आणि विशेष संयुक्त व्यंजन आहेत 2. म्हणजेच पहा किती झाले, 14 आणि 2 16, 16 आणि हे 34 म्हणजे किती झाले 50, आणि 50 आणि हे संयुक्त विशेष संयुक्त व्यंजने 2 असे टोटल किती झाले तर 52 झाले. याआधी स्वर किती होते हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सचिनने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. पहा कर्त्याची विभक्ती कोणती आहे? वाक्य परत पहा, सचिनने शतक ठोकले, यामध्ये सचिन हा जो शब्द आहे यावरती फोकस करायचा आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4, तर यापैकी नाही. यापैकी नाही म्हणजे पहा षष्टी द्वितीया चतुर्थी हे जे आहेत ह्या कर्त्यांच्या विभक्ती येत नाहीत. तर यामध्ये वेगळी कोणती असणार आहे हे तुम्हाला सांगतो. पहा दिलेलं जे वाक्य आहे त्यामध्ये सचिन हा जो आहे हा कर्ता आहे. सचिन कोण आहे? सचिन हा कर्ता आहे आणि याला ने तृतीया प्रत्यय लागलेला आहे. पहा सचिन हा कर्ता झाला, त्याच्या पुढे जे ने आहे तो कोणता आहे? तृतीयाचा प्रत्यय आहे, म्हणून तृतीया विभक्ती हे आपलं उत्तर असणार आहे. पहा यामध्ये षष्टी द्वितीय आणि चतुर्थी दिलंय आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. जर यामध्ये तृतीया जर असतं तर तृतीया आपलं योग्य उत्तर आलं असतं, पण या ठिकाणी ते दिलेलं नाही म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
त्यानंतरचा प्रश्न आहे, आपण स्वतः दोन शब्द बोला, अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? यामध्ये पहा, आपण हा शब्द अधोरेखित केलेला आहे, तर त्याचं सर्वनाम जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे? तर ते आहे पहा मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पुरुषवाचक काय असतं पहा, दिलेल्या वाक्यामधील आपण हे जे आहे हे तुम्ही या अर्थाने सुद्धा वापरलेलं आहे, म्हणून हे जे आहे हे पुरुषवाचक सर्वनाम आहे, त्यालाच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो आपण. तर आपण हे जे आहे हे सर्वनाम तिन्ही स्वरूपात व दोन्ही वचनामध्ये वापरलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा, आपण म्हणजे काय? आम्ही सुद्धा होतं, आपण म्हणजे मी सुद्धा होतं, आणि आपण म्हणजे कोण? तर आधारार्थी तुम्ही सुद्धा होतं, म्हणून हे जे आहे हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. जर यामध्ये अजून थोडंसं डीप गेलं तर हे कोणतं झालं असतं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि आपण हा जो शब्द आहे, आपण लक्षात ठेवा, आपण सर्वनाम हे तिन्ही पुरुषात वापरलं जाऊ शकतं आणि दोन्ही जे वचन आहे त्यामध्ये सुद्धा वापरलं जाऊ शकतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे. या ठिकाणी घोड्यावर हा शब्द अधोरित केलेला आहे, त्यामधील आपल्याला सामान्य रूप ओळखायचं आहे. मित्रांनो, मराठीमध्ये हे जे प्रश्न आहेत हे सर्वात महत्वाचे आहेत, आणि आपली कोणतीही परीक्षा असो, पहा TCS पॅटर्नने असो किंवा IBPS पॅटर्नने असो, कोणत्याही पॅटर्ननुसार जरी पेपर झाला तर अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारलेले आहेत. तर राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे? घोड्यावर. तर याचं सामान्य रूप काय होईल? तर याचं सामान्य रूप होईल पहा पर्याय क्रमांक तीन, तर घोड्या हे त्याचं सामान्य रूप होईल. लक्षात ठेवा, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी ही सामान्य रूप होतं. या ठिकाणी मूळ शब्द काय आहे? घोडा. घोडा जो आहे कशावर? तर घोड्यावर. म्हणजे घोडा काय आहे? मूळ शब्द आहे. शब्दयोगी प्रत्यय कोणता आहे त्या ठिकाणी? तर शब्दयोगी त्याच्यावरती लागला आहे पहा प्रत्यय वर, म्हणजेच काय? तर घोड्यावर. मग त्याचं सामान्य रूप काय होईल? तर सामान्य रूप होईल पहा घोड्या. ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश होय. पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय? तर त्याला आपण म्हणतो पहा क्रियापद. पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. लक्षात ठेवा, क्रियापदाची व्याख्या मित्रांनो लक्षात ठेवा, कारण ही जर व्याख्या पाठ झाली तर यामध्ये आपल्याला कसलाही प्रश्न जर विचारला क्रियापद कोणता आहे तर आपल्याला लगेच ओळखता येऊ शकतं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच काय? तर क्रियापद. उदाहरणार्थ काय? ती हसते. हसणं हे जे काय आहे, हसणे हे जे आहे हे क्रियापद आहे. लक्षात ठेवायचं, ती हसते म्हणजेच ते क्रियापद झालं. ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, तो नेहमीच भांडण करतो किंवा भांडण करतो. लक्षात ठेवा, तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ आपल्याला विचारलेला आहे. काळ कोणता आहे? तर हा काळ कोणता आहे? रीती वर्तमान काळ. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक चार, रीती वर्तमान काळ कशासाठी आहे किंवा कशामुळे आहे हे आपण पाहूया. पहा वाक्य परत एक वेळा पहा, तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ कोणता आहे? रीती वर्तमान काळ. तर रीती वर्तमान काळ म्हणजे काय आला? वेगवेगळ्या किंवा वेगळ्या वाक्यामधील नेहमी हे जे आहे हा शब्द रीती वर्तमान काळ दर्शवतो. नेहमी म्हणजे काय? नेहमी नेहमी, रीतसर म्हणजे. या वाक्यामध्ये नेहमी जो आहे, नेहमी किंवा सतत असे जर शब्द आले तर तो काळ रीतीमध्ये असतो, म्हणजेच रीती वर्तमान काळ. नेहमी नेहमी म्हणजे सारखं सारखं सारखं, ती जी आहे ती एक रीत झालेली आहे, म्हणजेच तो रीती वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. पहा, पैठणी हा जो शब्द आहे याचा विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार, तर नामसाधित विशेषण आहे पहा पैठणी. तर नामसाधित का आहे? सर्वात पहिलं आपण नामसाधित विशेषण काय असतं याची व्याख्या पाहणार आहोत. एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या नामाचा वापर केला जातो तेव्हा त्यास नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं. व्याख्या लक्षात ठेवायचंय, नामसाधित विशेषण म्हणजे काय? तर एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ज्यावेळी आपण दुसऱ्या नामाचा वापर करतो तेव्हा तो शब्द नामसाधित असतो. या ठिकाणी पैठणी हा शब्द आपल्याला दिलेला आहे. लक्षात ठेवा, पैठणी हा शब्द दिलेला आहे, म्हणजेच काय? तर पैठणी साडी, सोलापुरी चादर, बनारसी शालू. पण या ठिकाणी आपण काय वापरलं जातं? एकाचा, म्हणजे काय केलंय आपण या ठिकाणी? एखाद्या नामाबद्दल माहिती सांगण्यासाठी दुसऱ्या नामाचा वापर केला आहे. पैठणी साडी म्हणजे काय? तर पैठण. सोलापुरी चादरी म्हणजे काय? तर सोलापूर. आणि बनारसी शालू म्हणजे काय? तर बनारस. ही जी आहे तर ही मूळ नामं आहेत, पण त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? दुसऱ्या नामाचा वापर केलेला आहे, जसं की पैठणी. पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हटले जाते? मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. पोलीस भरती 2023 मध्ये हा प्रश्न आपल्याला 8 वेळा विचारण्यात आलेला आहे, म्हणजेच हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यामध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हटलं जातं? तर अशा शब्दांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 विकारी शब्द. विकारी शब्दाची व्याख्या मित्रांनो महत्वाची आहे. पहा, ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यामध्ये काही बदल होतो ते शब्द असतात विकारी शब्द. यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यामध्ये लिंग विभक्ती वचन यानुसार त्यांचा परिणाम होतो म्हणून ही विकारी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? पहा, पैशापेक्षा माणूस मोठा यामधील जो पेक्षा शब्द आहे तर हा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तर तो आहे मित्रांनो पहा, तुलनावाचक. कारण यामध्ये पेक्षा म्हणलं की सरळ सरळ आपल्याला कळून जातं यापेक्षा तो म्हणजे काय तर या ठिकाणी एखादी तुलना केली आहे म्हणून तो तुलनावाचक प्रकार आहे, अव्यय आहे. या ठिकाणी पहा आपण शब्दयोगी अव्यय काय असतं हे आपण जाणून घेऊया. तर शब्दयोगी अव्यय हे जे आहे हे वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा जो संबंध आहे, रिलेशन आहे, तो दर्शवणारा अविकारी शब्द जो असतो त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. तर शब्दयोगी अव्यय हे जे आहे हे नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करण्याला जोडून येत असतं. या ठिकाणी पहा, तुलनावाचक म्हणजे काय येतं? जर कधी कधी पहा पेक्षा, तर, मध्ये आणि परिस हे जर शब्द आले तर तो तुलनावाचक असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, अबब किती मोठा साप आहे या वाक्यातील अबब काय आहे? पहा या ठिकाणी हा प्रश्न महत्वाचा आहे. पहा, उद्गारवाचक चिन्ह देखील त्या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. अबब किती मोठा साप आहे या वाक्यातील अबब हे जे आहे तर हे केवल प्रयोगी अव्यय आहे, लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर या ठिकाणी केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर आपल्या मनातील विचार किंवा एखादी जी भावना असेल ती व्यक्त करण्या अगोदर उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केवल प्रयोगी अव्यय जे आहे ते वापरलं जातं. म्हणजे आपण एखाद्या शब्दाला म्हणू शकतो ना अबब, म्हणजेच काय तर आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याआधी आपण त्याची भावना जी आहे ती व्यक्त करतो. जसं की अबब हा जो शब्द आहे हा आपली म्हणजे आपल्या मनात जो विचार आहे तो विचार येण्याआधीच ही भावना आपली व्यक्त होते, म्हणजेच तो आहे केवल प्रयोगी अव्यय. या ठिकाणी अबब कशासाठी वापरला आहे की आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा भाजीपाला घेऊन बाबा घरी आले अधोरेखित शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहा या ठिकाणी भाजीपाला हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे तर या शब्दाचा समास कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर समाहार द्वंद्व किंवा समाहार समास आहे. कशासाठी? पहा भाजीपाला यामध्ये भाजी पाला कोथिंबीर व मिरची अशा सारख्या ज्या इतर वस्तू आहेत त्यासाठी वापरला जातो. आणि समाहार द्वंद्व म्हणजे काय असतो? तर दोन्ही पदाबरोबरच इतरही घटक जे असतात हे महत्वाचे असतात. भाजीपाला घेऊन बाबा घरी आले, पर्याय क्रमांक 1 समाहार समास आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? मित्रांनो हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. ज्वाला आणि फुले हा एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे, हा खालीलपैकी कोणाचा आहे? तर हा काव्यसंग्रह आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर बाबा आमटे यांचा काव्यसंग्रह आहे. तर पहा ज्वाला आणि फुले पुस्तक महत्वाचं आहे, काव्यसंग्रह बाबा आमटे त्याचे लेखक आहेत. आणि मित्रांनो असेच आपल्याला जर जवळपास 50 पेक्षा जास्त काव्यसंग्रह आणि महत्वाचे मराठीतील असणारे जे पुस्तकं आहेत हे जर पाहायचे असतील ते आणि त्याची लेखक तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. कारण येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी व्याकरण आहे त्या त्या ठिकाणी सर्व हे प्रश्न आपल्याला महत्वाचे ठरू शकतात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल, बाबा आमटे. प्रश्न क्रमांक 15 आहे, इप्सित साधने. पहा इप्सित साधने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? मित्रांनो आपल्याला प्रत्येक परीक्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी व्याकरण विचारलं जातं त्याच ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. त्यातीलच पहा इप्सित साधने हा वाक्प्रचार विचारलेला आहे.
तर इप्सित साधने म्हणजेच काय, तर एखादी इच्छा जी केलेली आहे ती इच्छा साधने किंवा इच्छिलेले साधने, लक्षात ठेवा इप्सित साधने. तर याचा जर आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा असेल किंवा हे वाक्य कसं येतं हे जर पाहायचं असेल तर पहा या ठिकाणी आपण एक शब्द वापरू, पहा समीर. तर समीरला अधिकारी बनायचं होतं आणि खूप मेहनत घेऊन त्याने त्याचं इप्सित साध्य केलं. इप्सित साध्य करणे म्हणजे मनातील इच्छा जी आहे तिला साध्य करणे किंवा इप्सित साधने. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हटले जाते. पहा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, मराठी व्याकरण ज्या ठिकाणाहून सुरू होतं त्यातील हा सर्वात पहिला प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं पहा वर्ण. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो मराठी व्याकरण जे आहे हे वर्ण शब्द अक्षर व्यंजन आणि याच शब्द प्रश्नापासून सुरू होणारं मराठी व्याकरण आहे. तर पहा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. तर हे जे मूलध्वनी आहेत हे हवेत विरतात व नाहीसे होतात आणि ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना कशावर तरी लिहून ठेवतो आणि ते आपण रंगाने म्हणजेच काय तर वर्णाने लिहितो, म्हणजेच हा जो आहे तो वर्ण त्याला असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा उदाहरण घ्यायचं झालं तर मू हे जे अक्षर झालं आणि यामधील वर्ण कोणते आहेत पहा म अधिक उ हे जे आहेत हे त्याचे वर्ण झाले. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, अनाहत या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे. पहा अनात शब्दाचा समानार्थी शब्द. मित्रांनो आपण महत्वाचे 200 जास्त IBPS आणि TCS पॅटर्न नुसार घेतलेले समानार्थी शब्द घेतले आहेत, तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर अनात या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा पोरका. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा अनात या शब्दाला अजून महत्वाचे काही समानार्थी शब्द आहेत, यामध्ये आहे पोरका, आई वडिलांशिवाय, दीन, निराश्रित आणि निराधार. पण हा जो मित्रांनो दीन शब्द आहे ना हा दीन गरिबासाठी सुद्धा वापरला जातो. आणि करुणा यातील हा जो शब्द आहे करुणा, तर त्यासाठी पहा दया, कृपा, कीव आणि माया हे जे आहेत करुणासाठी आणि अनाथासाठी वापरले येणारे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवतो. पहा शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. शीघ्र म्हणजे काय आपल्याला एका थोडक्यात सांगतो, शीघ्र म्हणजे लवकर किंवा फास्ट असं आपण म्हणू शकतो. तर त्याचाच विरुद्धार्थी शब्द काय होईल, मंद. मंद म्हणजे काय तर स्लो होऊ शकतं एक प्रकारे मंद. तर पहा या ठिकाणी जे हे 3 आहेत अजून त्यांचेही आपण विरुद्धार्थी शब्द जाणून घेऊया. उष्ण जो आहे उष्णला आहे पहा उष्ण म्हणजे गरम, शीतल म्हणजे थंड. या ठिकाणी गरम आणि थंड हे देखील या ठिकाणी विरुद्धार्थी दिले आहेत. उत्साह त्याचा विरुद्धार्थी काय होतो तर निरुत्साह, म्हणजे उत्साह असणे आणि उत्साह नसणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर उचलली जीभ लावली टाळ्याला, या ठिकाणी जीभ असा शब्द आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ काय होतो तर मना मानेल तसं बोलणे किंवा मनाला वाटेल तसं बोलणं. म्हणजेच एक प्रकारे अजून त्याला एक अर्थ आहे पहा, उचलली जीभ लावली टाळ्याला कोणतेही दुष्परिणामांचा विचार न करता काहीही बोलणे त्याला म्हणतो आपण उचलली जीभ लावली टाळ्याला. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेमधून आलेले आहेत. पहा हे जे शब्द आहेत अण्णा व अक्का हे आपले मराठीचे शब्द आहेत, पण ते जे शब्द आहेत हे मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेमधून आलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे अण्णा आणि अक्का हे जे शब्द आहेत हे मूळचे कानडी शब्द आहेत, पण ते मराठी भाषेमध्ये रुजू झालेले आहेत. यामध्ये कानडी शब्द पहा अण्णा, अक्का, भाकरी, कांबळे, आई, बांगडी, काका, ताई, अप्पा हे जे आहेत काही महत्वाचे कानडी शब्द आहेत, जे की हे परप्रांतीय भारतीय शब्द आहेत आणि ते आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तर ती कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती होती, तर ती होती पहा ऑप्शन क्रमांक 4 रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली. याविषयी मित्रांनो महत्वाचे काही पॉईंट्स देखील आहेत. तर पॉईंट्समध्ये पहा रंगनाथ पठारे समिती ही जी आहे ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असणारी एक समिती आहे आणि हीच समिती एक नेमली होती. यासाठी महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली किंवा अध्यक्षतेखाली 10 जानेवारी 2012 रोजी एक समिती नेमली होती. तर ती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती पहा रंगनाथ पठारे यांच्या. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला, यामधील रामायण या शब्दाची जात ओळखायची आहे. पहा, रामायण हा जो शब्द आहे याची आपल्याला जात ओळखायची आहे. मित्रांनो, मराठी व्याकरण हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे आपण हे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर रामायण या शब्दाची जात कोणती आहे? तर रामायण हे लक्षात ठेवायचं, हे ऑप्शन क्रमांक 4 विशेष नाम आहे. लक्षात ठेवा, वाल्मिकीने रामायण हा जो आहे हा ग्रंथ लिहिला आहे आणि या वाक्यामधील रामायण या शब्दाची जात विशेष नाम आहे. कारण यामध्ये पहा, एका विशिष्ट ग्रंथाचा बोध किंवा एक उल्लेख केलेला आहे. जर लक्षात ठेवा, सामान्य नाम आणि विशेष नाम, सामान्य नाम म्हणजे फक्त नाम, जसं की पुस्तक हे झालं नाम, सामान्य नाम. आणि या ठिकाणी विशेष नाम म्हणजे काय आहे की रामायण हे एक विशेष ग्रंथ आहे, म्हणजेच तो झालं पहा विशेष नाम. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील सर्व नाम ओळखायचं आहे. ती मुलगी चांगली गाते या वाक्यामधील आपल्याला सर्व नाम ओळखायचं आहे. मित्रांनो, कमेंट करून उत्तर द्या, कारण हा प्रश्न जवळपास आपल्याला पोलीस भरतीमध्ये 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. ती मुलगी चांगली गाते यामधील सर्व नाम कोणतं आहे? तर या प्रश्नामधील सर्व नाम आहे पहा ती. लक्षात ठेवा, ती हे सर्वनाम काय आहे? तर चला पाहूया, दिलेल्या वाक्यामध्ये ती हे दर्शक सर्वनाम आलेलं आहे. पहा, दर्शवत म्हणजे ती कोण आहे? ती मुलगी म्हणजेच कोण? ती म्हणजे या ठिकाणी ते दर्शक सर्वनाम म्हणून आलेलं आहे. तर दर्शक सर्वनामाची व्याख्या पहा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते किंवा सर्वनाम येते त्यालाच दर्शक सर्वनाम असं म्हणता येईल. यामध्ये उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पहा, तो, ती, ते हे जे आहेत हे दर्शक सर्वनाम आहेत. सोबतच हा, ही आणि हे जे आहेत हे देखील दर्शक सर्वनाम आहेत. यामध्ये काय होतं, एखादी जवळची किंवा लांबची वस्तू आहे ती दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं ती असतं पहा दर्शक सर्वनाम. यामध्ये मुलीला दर्शवण्यासाठी ती हे सर्वनाम वापरण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. माझे घर कोकणात आहे यामधील विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर हे जे आहे मित्रांनो, हे सार्वनामिक विशेषण आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये माझे हे सार्वनामिक विशेषण आहे आणि घर याबद्दल किंवा या नामाबद्दलची अधिक माहिती सांगतं. कोणाचं आहे ते? माझं आहे. तर जी सर्वनाम वाक्यात नामाऐवजी न येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. पहा, सार्वनामिक विशेषणाची व्याख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. जी सर्वनामे वाक्यात नामाऐवजी न येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? पहा, असा खालीलपैकी कोणता वर्ण आहे किंवा कोणता असा वर्ण आहे त्या वर्णाचा उच्चार करताना स्वराचा आधार देखील आपल्याला घ्यावा लागतो. तर ते असतात पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, तर ते व्यंजने असतात. लक्षात ठेवा, ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे तो अपूर्ण असतो त्यांना व्यंजने असे म्हणतात. व्यंजनाची व्याख्या काय आहे? ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर पहा, क या याचा उच्चार करताना आपण अ हा जो आहे हा स्वर मिसळून त्याचा उच्चार पूर्ण करतो. पहा, क अधिक अ, क हा जो आहे हा स्वर मिसळून त्यामध्ये आपण तो उच्चार करतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, व्यंजने. प्रश्न यानंतरचा आहे पहा, वारंवार हा शब्द कोणत्या क्रिया विशेषणाचे अव्यय आहे? वारंवार हा जो शब्द आहे हा कोणत्या क्रिया विशेषणाचे अव्यय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 2, तर आवृत्ती दर्शक आहे. यामध्ये लक्षात ठेवा, आवृत्ती दर्शक कसं आहे किंवा आवृत्ती वाचक कधी कधी आपल्याला येऊ शकतं. तर आवृत्ती दर्शक हा कालवाचक क्रिया विशेषणाचा एक उपप्रकार आहे. तर आवृत्ती दर्शक म्हणजे काय? तर घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर जसं की वारंवार एक आहे, फिरून आहे, दररोज आहे आणि क्षणोक्षणी आहे. पहा, हे जे 4 आहेत दिलेले या ठिकाणी हे क्रिया विशेषण कोणते आहेत? तर आवृत्ती दाखवतात. त्यामध्ये वारंवार, फिरून, दररोज आणि क्षणोक्षणी. आवृत्ती दर्शकचं व्याख्या काय आहे? घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील शब्द आहेत? या ठिकाणी आपल्याला चार शब्द दिलेले आहेत, पहा, कारागीर आहे, फडणवीस आहे, सौदागर आहे आणि कामगार आहे, हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? मित्रांनो, काही लोक कमेंट करून सांगतात की असे प्रश्न खूप सोपे आहेत, पण लक्षात ठेवायचे पोलीस भरतीमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि जे TCS पॅटर्न आहे, पहा, TCS पॅटर्न यामध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कारागीर, फडणवीस, सौदागर आणि कामगार हे जे आहेत हे फारसी या भाषेतील शब्द आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पहा, अजून कोणते कोणते आहेत फारसी भाषेतील शब्द, लक्षात ठेवा, फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार, गुन्हेगार, डावपेच, हुशारी, नोकरी, हे जे शब्द आहेत हे फारसी भाषेतील शब्द आहेत, त्यांना परकीय शब्द किंवा त्यांना विदेशी शब्द देखील म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? या ठिकाणी सामाजिक झालेला आहे पण शब्द आहे, पहा, सामासिक. कधी कधी प्रिंट मिस्टेक होते मित्रांनो, थोडंसं समजून घ्यायचं आहे. सामासिक शब्दाचा आहे दोनदा जन्मलेला, तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 4 द्विज. द्विज म्हणजे काय तर दोन वेळा जन्मलेला. जसं की यामध्ये पहा, दात जो असतो आपला, दात, तर तो दोन वेळा जन्म घेतो म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, द्विज आहे. यामध्ये अग्रज आणि अनुज हे जो दोन दिलेले आहेत यामध्ये पहा, अग्रज म्हणजे काय तर आधी जन्मलेला आणि अनुज म्हणजे काय तर मागून जन्मलेला किंवा नंतर जन्मलेला. लक्षात ठेवा, द्विज म्हणजे दोन वेळा जन्मलेला. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, प्रश्न 9 आहे, खालील वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये पहा, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात हे वाक्य आहे आणि या वाक्यामधील आपल्याला काळ ओळखायचा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, वाक्य थोडंसं मोठं आहे पण हे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पहा, रीती वर्तमान काळ. लक्षात ठेवा, रीती वर्तमान काळ आहे. तर तो कशामुळे आहे, सर्वात पहिलं आधी आपण रीती वर्तमान काळ आहे कसा आहे त्याची व्याख्या पाहूया. तर पहा, वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत समज दाखवते तर त्याला रीती वर्तमान काळ असं म्हटलं जातं. तर हे जे वाक्य आहे, ह्या दिलेलं वाक्य यामध्ये काय आहे, करत असतात. पहा, कसं, सतत करत असतात. लक्षात ठेवा, सतत अभ्यास करत असतात किंवा करत असतात या संयुक्त क्रियापदातून क्रिया वर्तमानात सतत करण्याची जी हे आहे, रीत आहे, ती दाखवून देते, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, रीती वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चाकर या शब्दातील चा या अध्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारामध्ये होतो? पहा, चाकर हा जो शब्द आहे त्यातील चा हा जो पहिला अध्याक्षर आहे त्याचा उच्चार कोणत्या प्रकारात होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, पहा, ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्य या अक्षर या प्रकारात त्याचा उच्चार होत असतो. पहा, चाकर या शब्दातील चा या शब्दाचा उच्चार करताना त्याला आ हा जो आहे हा लावून विचार केला जातो किंवा त्याचा उच्चार केला जातो. पहा, विचार म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी उच्चार शब्द घेऊया, तर त्याचा उच्चार केला जातो म्हणून हा दंत तालव्य वर्ण आहे. मुखातील दंत म्हणजेच दात आणि ताळू या भागाचा उपयोग केला जातो, म्हणजे पहा, चा चा आपण चा म्हणताना उच्चार अजून कोणता होतो, आचा देखील त्या ठिकाणी उच्चार केला जातो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, दंत तालव्य. यानंतरचा प्रश्न आहे, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हा अलंकार प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल, पहा, पर्याय क्रमांक 3 तर अन्वय अलंकार आहे. अन्वय अलंकाराची व्याख्या मित्रांनो सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण TCS असो, IBPS असो किंवा कोणताही पॅटर्न असो त्यामध्ये अलंकार हा घटक खूप महत्वाचा असणारा घटक आहे. तर अन्वय अलंकार म्हणजे काय, ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयासोबतच केली जाते तेव्हा अन्वय अलंकार होत असतो. यामध्ये पहा, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा जो अलंकार आहे हा कोणत्या प्रकारातील आहे, अन्वय अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, निरपेक्ष शब्दाचा समानार्थी शब्द. मित्रांनो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे जे आहे ते सर्वात महत्वाचा घटक आहे, त्यामुळे आपण 200-200 पेक्षा समानार्थी शब्द आणि 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द देखील घेतलेले आहेत. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द होतो, पहा, निःपृह हा जो आहे हा शब्द होतो समानार्थी.
यामध्ये पहा निरपेक्ष मध्ये निरीच्छ, निस्वार्थी, निरभिलाषी आणि अभिलाषी याचा समानार्थी शब्द पहा इच्छा असणारा म्हणजे त्याला आपण स्वार्थी म्हणतो. निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर निपृह. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यामधील आपण हा या वाक्यामधील आपण हा जो शब्द आहे या सर्वनामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर ते आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आत्मवाचक सर्वनाम. तर ते कशामुळे आहे लक्षात ठेवायचंय हे जे दिलेलं वाक्य आहे त्यामध्ये आपण हे आत्मवाचक सर्वनाम किंवा त्याला स्वतः वाचक देखील म्हटलं जातं. तर या वाक्यामध्ये ते स्वतः अर्थाने वापरलं जातं म्हणजेच काय आपण होऊन म्हणजेच स्वतः लक्षात ठेवायचंय आत्मवाचक सर्वनाम याची व्याख्या मित्रांनो माहीत असणं गरजेचं आहे. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा आत्मवाचक सर्वनाम असतं यालाच स्वतः वाचक सर्वनाम असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी पहा दोन शब्द आहेत स्वतः वाचक, स्वतः वाचक आणि दुसरा कोणता आहे तर दुसरा आहे पहा आत्मवाचक सर्वनाम. या दोघांचाही अर्थ एकच आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्याचा प्रकार आहे किंवा कोणता वाक्य प्रकार आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर हा विधानार्थी वाक्य आहे. यामध्ये पहा विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. यामध्ये विधान काय केलेलं आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत यामध्ये दुसरं काहीच नाही फक्त विधान केलेलं आहे म्हणजेच ते विधानार्थी वाक्य आहे. अशा वाक्यांची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवट पूर्ण विरामाने होत असतो. कोणतीही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे. यामध्ये माहिती काय सांगत आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत ही झाली माहिती म्हणजे छेद वाक्य आहे हे विधानार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. या ठिकाणी वाऱ्याहून हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर याची विभक्ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर पंचमी विभक्ती आहे. लक्षात ठेवा विभक्ती म्हणजे काय तर नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी व किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दर्शवले जातात किंवा दाखवले जातात त्या विकारांना म्हटलं जातं पहा विभक्ती. तर विभक्तीची व्याख्या मित्रांनो सर्वजण पाठ करून ठेवा कारण यावरती आपल्याला हमेशा 3 ते 4 प्रश्न नेहमी विचारले जातात. आणि हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय लागलेला आहे. पहा वाऱ्याहून हा जो आहे हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे आणि पंचमीचे प्रत्यय लक्षात ठेवा ऊन आणि हून हे दोनच आहेत पंचमीचे प्रत्यय. तर त्यामुळे हून हा जो आहे हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच हे काय आहे पंचमी विभक्ती आहे प्रत्यय आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मित्रांनो हे पुस्तक किंवा हा जो ग्रंथ आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि यामध्ये मराठीच्या आधारावर काही लिहिलेले पुस्तक आहेत यापैकी आपल्याला हमेशा एका पुस्तकावरती प्रश्न नेहमी विचारलेले आहेत. तर लक्षात ठेवा हे पुस्तक लक्षात ठेवा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे जे ग्रंथ आहे याचे लेखक आहेत पहा ऑप्शन क्रमांक 1 तर विल्यम कॅरी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. यामध्ये दादोबा तरखडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर हे दोघंही महत्वाचे आहेत पहा मराठी भाषेच्या व्याकरणासाठी. तर यामध्ये पहा विल्यम कॅरी यांनी कोणतं लिहिलेलं आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. यानंतर आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण लिहिलेले आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी व्याकरणावर निबंध लिहिलेला आहे. मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिलेलं आहे. या ठिकाणी आहेत पहा गंगाधर शास्त्री फडके यांनी मराठी भाषेचं महाराष्ट्र भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे. या ठिकाणी पहा गंगाधर शास्त्री फडके यांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे. हे 5 महत्वाचे लोक आहेत त्यामधील विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथ लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नाचता येईना डॅश वाकडे ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. मित्रांनो म्हणी येणं सर्वांना गरजेचं आहे कारण म्हणीवरती आपल्याला नेहमी 2 ते 3 प्रश्न कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये विचारलेली आहे.
त्यामुळे आपण जवळपास 200 पेक्षा जास्त म्हणी देखील घेतलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर नाचता येईना ऑप्शन क्रमांक 2 अंगण वाकडे, याचा अर्थ देखील लक्षात ठेवा. नाचता येईना अंगण वाकडे याचा अर्थ काय होतो, एखादं चांगलं काम किंवा एखादं काम चांगलं करता नाही आल्यास काहीतरी त्या कामामध्ये खोड करणं, त्याला म्हटलं जातं पहा नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजे काम करता येईना काम चुकीचं त्याला आपण असं म्हणू शकतो. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल. पहा नीतिमान शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तर दुराचारी हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पहा नीतिमानचा. यामध्ये अविचार याचा आहे विचार, सदाचार दुराचार, आणि नीतिमानला देखील दुराचारी, नीतिमान दुराचारी हा विरुद्धार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखायचं आहे. पहा विधेय कोणता आहे या वाक्यामध्ये, तर या वाक्यामध्ये विधेय आहे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 करू लागले. लक्षात ठेवा विधेय म्हणजे एक प्रकारे आपण त्याला क्रियापद म्हणू शकतो. तर विधेय यामधील कोणता आहे, करू लागले, जे की संयुक्त क्रियापद आहे. आणि यामधील उद्देश काय आहे, तर उद्देश आहे महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. पहा गणेश हा जो शब्द आहे हा कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर स्वर संधी आहे. पहा गणेश हा शब्द स्वर संधीमध्ये येतो. यामध्ये पहा गणेश स्वर संधीमधील गुणादेश स्वर संधीचा प्रकार आहे. यामध्ये गण अधिक ईश आणि अ अधिक ई म्हणजे ए, त्याला काय म्हणतो आपण पहा गणेश, आतमध्ये एचा देखील उल्लेख होतो म्हणजेच गणेश स्वर संधीचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न आहे, पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही. पहा आपण पहिलाच प्रश्न जो आहे तो वाक्प्रचार आणि म्हणी हा जो घटक आहे याच्यावरती आधारित आहे पहा, त्यातील हा वाक्प्रचार आहे. तर वाक्प्रचार काय आहे पहा, पूर्ण पराभव करणे, लक्षात ठेवा पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी, तर पायाखालची जमीन सरकणे हा याचा अर्थ होत नाही. यामध्ये पहा उताना पाडणे, धूळ चारणे, चारे मुंड्या चित करणे, ह्या तीनही जे वाक्य आहेत यांचा अर्थ एकच आहे की पराभव करणे, पण पायाखालची जमीन सरकणे हा होत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मुख्याध्यापक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा संधी विग्रह करायचा आहे मुख्याध्यापक शब्दाचा, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, तर मुख्य अधिक अध्यापक म्हणजेच मुख्याध्यापक. आणि मित्रांनो असेच जर आपल्याला 100 शब्द जे महत्वाचे शब्द आहेत परीक्षेमध्ये विचारलेले संधी आणि विग्रहावरती, तर ते पाहण्यासाठी त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. पहा विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर यामध्ये योग्य जोडी कोणती असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर बुडणे आणि तरंगणे ही जी आहे ही आपली बरोबर जोडी असणार आहे. यामध्ये पहा अल्पमित, युक्ती, करामत आणि धन आणि माल हे जे आहेत ह्या समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. या ठिकाणी बुडणे आणि तरंगणे ही जी आहे ही एकमेव विरुद्धार्थाची जोडी आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अपेक्षा भंग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल. पहा अपेक्षा भंग या शब्दाचा समानार्थी शब्द, तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर हिरमोड हा जो शब्द आहे याला समान अर्थाचा शब्द आहे पहा अपेक्षा भंग. आणि मित्रांनो असेच जर आपल्याला 300 पेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहायचे असतील, तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच विरुद्धार्थी शब्द जरी पाहायचे असतील, तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अपेक्षा भंगाचा समानार्थी शब्द हिरमोड, ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे. तर मित्रांनो हा जो आहे हा द्विकर्मक क्रियापद आहे. पहा द्विकर्मक क्रियापद आहे, पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होणार आहे. यामध्ये पहा मुख्य क्रियापद
सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद म्हणजे मुख्य क्रियापद कोणते आहेत, सकर्मक आणि अकर्मक. द्विकर्मक क्रियापद, दोन कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर क्रिया घडत असेल तर अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात म्हणजे दोन घटकांवरती क्रिया घडत आहे. आणि दिलेल्या वाक्यामध्ये पहा, विद्यार्थ्यांना व व्याकरण हे दोन कर्म या ठिकाणी आलेले आहेत. त्यातील विद्यार्थी हे अप्रत्यक्ष तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म दिलेलं आहे. त्यामुळेच हे जे वाक्य आहे हे द्विकर्मक क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे हे ओळखा. पहा, मी निबंध लिहित आहे या वाक्यामधील काळ कोणता आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी, तर अपूर्ण वर्तमान काळ. पहा यामध्ये काय आहे, लिहित आहे म्हणजे ही कंटिन्यू होणारी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, अपूर्ण वर्तमान काळ आपल्याला वाक्यावरूनच समजून येईल. तर दिलेल्या वाक्यात हे जे आहे लिहित आहे म्हणजेच लिहिण्याची जी क्रिया आहे ही वर्तमान काळामध्ये सुरू आहे किंवा वर्तमान काळामध्ये सध्या चालू आहे किंवा ही अपूर्ण झाल्याचे दिसून येतं. पहा लिहित आहे म्हणजे काय, तर ती लिहिण्याची क्रिया त्याची सुरूच आहे म्हणजे अजूनही ती पूर्ण जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही म्हणजे अपूर्ण आहे, म्हणून तो जो आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही. पहा रावा हा जो शब्द आहे, रावा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर सर्वात पहिलं की रावा म्हणजे आपल्याला काय माहीत असणं पाहिजे गरजेचं आहे. यामध्ये याचे समानार्थी शब्द पहा कोणकोणते आहेत, तर रावासाठी आहे पहा शुक, राघू आणि पोपट, हे जे आहेत हे तीनही समानार्थी शब्द आहेत तर रावा या शब्दासाठी. पण पल्लव हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा, कारण पल्लव म्हणजे काय, तर पल्लव म्हणजे पान, पर्ण, पत्र, त्याला म्हटलं जातं पल्लव. आणि रावाचे समानार्थी शब्द राखू, शुक, पोपट हे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी पल्लव हा समानार्थी शब्द येत नाही रावाला, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आईने आपल्या बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद कोणते आहे. पहा आईने आपल्या बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2019 मध्ये विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे आणि यातील जेवढे काही व्याकरणाचे हे प्रश्न आहेत हे आपण खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. यामध्ये आपण पहा पोलीस भरती, तलाठी भरती, सोबतच वनरक्षक भरती, सोबतच शिक्षक भरती, जिल्हा परिषद भरती, अशा सर्व स्पर्धा परीक्षांचं जे कंबाईन केलेले प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत. आईने बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद कोणता आहे, तर या वाक्यामध्ये क्रियापद आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर निजवले हे या ठिकाणी क्रियापद येतं. यामध्ये पहा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं आणि दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये निजवलं काय केलं आहे, तर निजवलं आहे म्हणजेच या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ जो आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे. म्हणजेच क्रियापद वाक्यातील मुख्य पद असतो म्हणून त्याला मुख्य पद असं देखील म्हटलं जातं आणि निजवले हे जे आहे हे वाक्यातील क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. हा महाडा 2023 भरती सॉरी 2022 भरतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावेळी पॅटर्न विचारला होता पहा TCS मध्ये. हरिहर, स्त्री पुरुष आणि कृष्ण अर्जुन कोणत्या समासाचे उदाहरण आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर द्वंद्व समास आहे. यामध्ये द्वंद्व समास म्हणजे काय ही व्याख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतात त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हरिहर, स्त्री पुरुष आणि कृष्ण अर्जुन हे जे आहेत हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील कर्म शोधायचं आहे. पहा कर्म विचारलेलं आहे. वाक्य काय आहे, त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती. यामध्ये कर्म काय आहे मित्रांनो, कारण वाक्य वाचलं कीच आपल्याला ओळखून येतं पहा की कर्म यामध्ये नावे हा जो शब्द आहे हे कर्म आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा वाक्यातील कर्म म्हणजेच काय, तर नावे या क्रियापदाने दाखवलेली जी क्रिया आहे ज्याच्यावर घडते व किंवा ते त्या वाक्यातील कर्म असतं. कशावर आहे, तर नाव नीट दिसत नाहीत म्हणजेच काय, तर नावे हे आपलं कर्म असणार आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, खालील अनेक वचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय शोधायचा आहे. या चार पैकी एक चुकीचा असणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक डी. तर घड्याळ हे जे आहे हे अनेक वचनी शब्दामध्ये येत नाही. क्लेश रोमांच डोहाळे लक्षात ठेवा. घड्याळ हे जे आहे हे एक वचन शब्द आहे आणि त्याचे अनेक वचन घड्याळे असा होतो. पहा घड्याळ हा जो आहे हा एक वचनी आहे. घड्याळ एक वचनी आहे आणि घड्याळे जर असता तर तो अनेक वचनी झाला असता. यामध्ये पहा अकारांत नपुसक लिंगी नामाचे एक वचन अए आकारांत होत असतं म्हणजेच घड्याळे. आणि त्याचा जो नियम आहे काही नामे नेहमीच अनेक वचनांनीच आढळतात. यामध्ये पहा क्लेश रोमांच डोहाळे शहारे आणि चिपळ्या हे जे आहेत हे कधीही शब्द आपल्याला अनेक वचनामध्येच आढळतात पण घड्याळ हा एक वचनी शब्द आहे म्हणजेच आपलं उत्तर हे बरोबर आहे ऑप्शन क्रमांक चार. यानंतरचा प्रश्न आहे समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो. पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ मित्रांनो एक व्याख्या विचारलेली आहे आणि ही व्याख्या खूप महत्वाची आहे कारण ही आपल्याला पुणे पोलीस भरती 2017-18 पासून नेहमी विचारण्यात आलेली आहे. समासाच्या कोणत्या प्रकारात पहिलं पद महत्वाचं असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो तर ते असतं पहा अव्ययीभाव समासामध्ये. पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा अव्ययीभाव समासाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगितली आहे. समासाच्या कोणत्या तर लक्षात ठेवा अव्ययीभाव समासामध्ये काय होतं पहिलं पद महत्वाचं असून त्याचा जो वापर आहे तो क्रियाविशेषणासारखा केला जातो. पर्याय ए आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा या वाक्यातील प्रयोग कोणता आहे. वाक्य काय आहे त्याने आता घरी जावे या वाक्यामधील प्रयोग कोणता आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन. तर भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा भावे प्रयोग. जर एखाद्या वाक्यात शक्यता दर्शक जसे की जावे करावे असावे इत्यादी येत असेल तर ते वाक्य भावे प्रयोगाचं वाक्य असतं. पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. नटसम्राट नाटकाचे लेखक. मित्रांनो हा नटसम्राट जो आहे तो एक चित्रपट देखील झालेला आहे आणि तेव्हापासून हा प्रश्न खूप वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. नटसम्राट या लेखक नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वी वा शिरवाडकर हे जे आहेत हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. यामध्ये पहा राम गणेश गडकरी यांचे प्रसिद्ध नाटक लक्षात ठेवा वेड्यांचा बाजार एकच प्याला प्रेम संन्यास ही त्यांची नाटकं आहेत. यामध्ये पहा पु ल देशपांडे यांचे कोणते कोणते आहेत सुंदर मी होणार अंमलदार भाग्यवान. यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे कोणते कोणते आहेत पहा संगीत सौभद्र रामराज्य वियोग आणि शंकर दिग्जय. यानंतर वी वा शिरवाडकर यांची फेमस नाटकं पहा विशाखा किनारा थाम सहेली आणि नटसम्राट. पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा गोत्यात आणणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. पहा गोत्यात आणणे. गोत्यात आणणे म्हणजे काय तर एखाद्याला अडचणीमध्ये आणणे. पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पहा गोत्यात आणणे अडचणीत आणणे किंवा अडचणीत टाकणे. यानंतर पहा अंतर राखणे म्हणजे काय सोडून देणे किंवा थोडंसं बोलणं कमी करणं. तृप्त होणे म्हणजे काय तर संतुष्ट होणे. पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला अलीकडेच सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला देण्यात आला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी. तर शरण कुमार लिंबाळे यांना देण्यात आलेला आहे पहा सरस्वती सन्मान. 1991 समूहाकडून हा दिला जातो पहा म्हणजे याची सुरुवात जी आहे ती 1991 पासून आहे. बिर्ला समूहाकडून तो दिला जातो आणि 2022 रामदर्शन मिश्रा यांना देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला नगर परिषद मध्ये सुद्धा विचारला होता आणि हा प्रश्न आपल्याला TCS मध्ये जे म्हाडा भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. तर हे वाक्य मित्रांनो संयुक्त वाक्यामध्ये येतं. लक्षात ठेवा संयुक्त वाक्य आहे. या ठिकाणी बघा जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य
प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययानी म्हणजेच कोणत्या कोणत्या, आणि व, शिवाय, की इत्यादी, यामध्ये व हे जे आहे या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. तर अशांनी जोडलेले असतात तेव्हा ते संयुक्त वाक्य होतं, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी व हे जे आहे हे अव्यय वापरलेलं आहे. संयुक्त वाक्य कधी होतं यावरती फोकस करा. जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतील, त्यामध्ये कोणते कोणते असतील पहा, शब्द आणि, व, शिवाय, की ह्या शब्दांनी जर जोडलेले असतील तर ते संयुक्त वाक्य असतं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण पोलीस भरतीला हा प्रश्न आतापर्यंत 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर या वाक्याचा काळ आहे पहा ऑप्शन क्रमांक डी, तर हा भविष्य काळ आहे. का भविष्य काळ आहे पहा, वाक्यातील निघेल हे जे आहे हे क्रियापद लक्षात ठेवा. तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्याची जी क्रिया आहे पुढील काही दिवसामध्ये घडणार आहे, म्हणजेच ती क्रिया भविष्यामध्ये घडणार आहे किंवा घडणार असल्याचे दिसून येतं, त्यामुळे हा भविष्य काळ आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो, गांगरणे या शब्दातून कोणता अर्थ सूचित होतो किंवा आशय त्याचा निघतो. गांगरणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट होते पहा, गोंधळून जाणे किंवा सूचेन असे होणे, त्याला म्हणतो आपण पहा गांगरून गेला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जागतिक नृत्य दिन खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, जागतिक नृत्य दिवस कधी साजरा करतात. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, तर 29 एप्रिल हा दिवस, 29 एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे आपले 3 ते 4 मार्क प्रत्येक परीक्षेमध्ये हे फिक्स पडू शकतात. तर पहा आपला प्रश्न आहे, ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविला जातो त्याला काय म्हटलं जातं. या ठिकाणी पहिलाच प्रश्न मित्रांनो, आपल्याला एका प्रश्नाची व्याख्या घेण्यात आलेली आहे. तर पहा व्याख्या काय आहे, ज्या समासातील पहिलं पद संख्या विशेषण असतं आणि त्यावरून जो समुच्चय आहे त्याला अर्थ सिद्ध होतो तर त्याला काय म्हटलं जातं. तर त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 4, तर द्विगू समास असं म्हटलं जातं. पहा द्विगू समासाची ही व्याख्या आहे. यामध्ये पहा द्विगू समास म्हणजे संख्या आणि दुसरं असतं ते नाम असतं, म्हणजेच त्यांचा होणारा काय असतो, समूह असतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पहा त्रिमुख म्हणजेच काय, तर त्रिमुख म्हणजे काय, 3 मुखांचा समूह. यानंतर पहा सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. हे जे आहे तर पहा हे मासिक म्हणजे 30 दिवसांचा समूह. हे असे जे शब्द असतात याला म्हटलं जातं पहा द्विगू समास. ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. या ठिकाणी वाक्य आहे पहा, रमेशने पेरू आणला. यामधील पेरू हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे. तर पेरू हा शब्द कसा आहे पहा, आपल्याला लिंग ओळखणं सर्वात सोपं आहे. लिंग ओळखणं असलं तर तो, ते आणि ती हे 3 शब्द लक्षात ठेवायचे, यावरून आपल्याला लिंग ओळखता येतं. तर या ठिकाणी तो म्हणजे काय असतं, तर तो म्हणजे असतं पहा पुलिंगी, ते म्हणजे असतं पहा नपुसक लिंगी, आणि ती म्हणजे असतं पहा स्त्रीलिंगी. तर यामध्ये आपण काय म्हणू शकतो, रमेशने पेरू आणला. कोणता पेरू, तो पेरू. म्हणजेच हे काय असणार आहे, हे पुल्लिंगी शब्द असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याची मित्रांनो पहा व्याख्या, तर नामाच्या उच्चाराआधी तो, ती, ते यापैकी ज्या सर्व नामाचा उपयोग केला जातो त्यावरून त्या नामाचे किंवा त्या शब्दाचे लिंग ठरवले जाते. तर पहा तो असेल तर पुलिंगी, ते असेल तर नपुसक लिंगी, आणि ती असेल तर स्त्रीलिंगी. हे आपले सर्वनाम असणार आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहा सवंगडी या शब्दाचा सर्वात सोपा आहे, पण हा आपल्याला TCS ची जी TCS पॅटर्नने महाडा परीक्षा जी घेतली होती पहा महाडाची, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर सवंगडी याचा समानार्थी शब्द होतो पहा मित्र. ऑप्शन क्रमांक 1 पहा, सवंगडीला अजून कोणते कोणते आहेत, मित्र, सखा, स्नेही, सोबती आणि सांगाती हे जे आहेत हे सवंगडीचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर पहा शिक्षक हा देखील शब्द आहे. शिक्षकाचे पहा गुरु, आचार्य, अध्यापक हे जे आहेत हे शिक्षकाचे समानार्थी शब्द आहेत. आणि मित्रांनो, असेच आपल्याला 300 पेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे
असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे, त्या लिंक मध्ये जाऊन आपण तो व्हिडिओ पाहून घ्या. कारण त्यामध्ये आपण सर्वच्या सर्व प्रश्न हे TCS आणि IBPS पॅटर्न मध्ये घेतलेले समानार्थी शब्द घेतलेले आहेत. पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला काय म्हटले जाते. या ठिकाणी सुद्धा एक मित्रांनो व्याख्या घेतलेली आहे. पहा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला काय म्हटलं जातं, तर त्याला काय म्हटलं जातं लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3, तर त्याला धातू असं म्हटलं जातं. हा प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी, धातूला नाही तर इथं हा शब्द असा आहे. पहा लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट उत्तरच दिलेलं होतं. तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हटले जातं, तर त्याला म्हटलं जातं पहा धातू. पहा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द त्याला धातू म्हणतात. त्यामध्ये नाम, वास्तव किंवा काल्पनिक गोष्टीला दिलेलं असलेलं नाव. कर्म म्हणजे काय असतं, वाक्यातील क्रिया सोसणारा घटक असतो. विभक्ती, नामे किंवा सर्वनामे यांच्यात वाक्यातील क्रियापदांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती म्हणतात. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी अव्ययी भाव समास असलेला पर्याय निवडायचा आहे. पहा, अव्ययी भाव समास, या ठिकाणी अव्ययभाव झाला आहे पण त्या ठिकाणी अव्ययी भाव समास असा शब्द आहे. मित्रांनो कधी कधी प्रिंट मिस होत असते, त्यामध्ये थोडंसं समजून घ्यायचं आहे, मी तुम्हाला ते देखील एक्सप्लेन करत राहील. तर अव्ययी भाव समास असलेला पर्याय निवडायचा आहे, तर तो आहे ऑप्शन क्रमांक 2, तर गैरशिस्त हा जो आहे हा अव्ययी भाव समासामध्ये येतो. या ठिकाणी कंबरपट्टा हा जो आहे हा तत्पुरुष समास आहे, तोंडपाठ हा जो आहे हा तत्पुरुष समास आहे, विट्टीदांडू हा जो आहे हा द्वंद्व समास आहे. या ठिकाणी पहा, गैर हा फारसी भाषेतील प्रत्यय आहे आणि अव्ययीभाव समासात संस्कृत फारसी तसेच मराठी भाषेतील प्रत्यय लागतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जगदीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा, जगदीश्वर या शब्दाचा संधी विग्रह, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर जगत अधिक ईश्वर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो आपल्याला असेच जर संधी आणि विग्रह असे जर काही महत्वाचे शब्द पाहायचे असतील परीक्षेमध्ये विचारले, तर त्याचा देखील व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्याची लिंक. तुम्हाला त्यामध्ये 100 पेक्षा जास्त शब्द जे असणार आहेत हे संधी विग्रहाचे दिलेले आहेत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा शब्द आहे पहा, पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. पहा, पौर्वात्य शब्दाचा विरुद्ध असणारा शब्द, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर पाश्चात्य त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे. पहा, पौर्वात्य लक्षात ठेवा, पौर्वात्य पाश्चात्य. अभिमान याचा काय आहे, दुराभिमान. यानंतर पहा, अर्वाचीन आहे अर्वाचीनचा प्राचीन. अव्यक्त व्यक्त, अवृत्त अनावृत्त, हे जे आहेत काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि असेच आपल्याला 300 शब्द पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. पहा, कष्ट करून जीवन जगणारे त्यांना काय म्हटलं जातं. हा एक शब्द समूह आहे, त्यासाठी एक शब्द काय असेल, कष्ट करून जीवन जगणारे, तर त्यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4, श्रमजीवी. पहा, श्रमजीवी म्हणजे काय, तर कष्ट करून जीवन जगणारे. यामध्ये गरीब हा जो शब्द आहे याला पहा निर्धन किंवा रंक, आणि शोषित हा जो शब्द आहे, शोषित म्हणजे काय, तर अत्याचार झालेला असून आपण कोणालाही न सांगणे, म्हणजे त्या अत्याचाराला तसंच सोसून ठेवणं, त्याला म्हटलं जातं पहा शोषित. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. पहा, श्रमजीवी म्हणजे कष्ट करून जगणारे. यानंतरचा प्रश्न आहे, वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण या ठिकाणी होते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय की वारकरी संप्रदायातील असे कोणते संत होऊन गेले की ते पैठण या ठिकाणी होते. तर पैठण या ठिकाणी कोण होते, संत एकनाथ हे पैठण या ठिकाणी होते. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यामध्ये पहा, संत एकनाथ हे पैठणला होते, संत तुकाराम हे देहूला होते, संत जनाबाई गंगाखेडला होत्या, संत काहनोपात्रा मंगळवेढाला होते, संत ज्ञानेश्वर आपेगावला होते, संत नामदेव नरसी बामणी या ठिकाणी होते, रामदास स्वामी हे जे आहेत हे जांब या ठिकाणी होते. हे जे महत्वाचे ठिकाण आहेत लक्षात ठेवायचे मित्रांनो, वास्तव्य असा शब्द दिलेला आहे लक्षात ठेवा. काही काही विद्यार्थी आपले समाधी म्हणून घेतील त्याला, तर ते जे आहे ते वास्तव्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, व्यवहाराचा काळा घोडा या प्रसिद्ध कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे. व्यवहाराचा काळा घोडा हा एक कविता संग्रह आहे आणि तो खूप प्रसिद्ध आहे, त्याचे कवी कोण आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, अजीम नवाज राही हे जे आहेत हे व्यवहाराचा काळा घोडा या कविता संग्रहाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे कुत्रे झोपले आहे या वाक्यातील नामाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे. यामध्ये नाम कोणतं आहे तर नाम आहे पहा कुत्रे. तर या ठिकाणी आपल्याला त्या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे. तर ते लिंग काय आहे पहा. आपण मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की कुत्रे म्हणजे कोणते तर ते कुत्रे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. पहा नपुसक लिंग त्याचं उत्तर होईल. वाक्यामध्ये कुत्रे या शब्दाआधी ते हे सर्वनाम वापरले आहे म्हणून ते नपुसक लिंगी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. या अर्थाची योग्य म्हण आपल्याला निवडायची आहे. या ठिकाणी एक अर्थ दिलेला आहे पहा आणि त्या अर्थावरून आपल्याला ती म्हण ओळखायची आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. म्हणजे काय एखादी गोष्ट जास्त केल्याच्या नंतर ती वाईट ठरते म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो अति तिथे माती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे. पहा चुकीचा पर्याय ज्या चार जोड्या आहेत त्यामध्ये एक जोडी चुकीची असणार आहे विरुद्धार्थी शब्दांची तर ती कोणती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गाव आणि ग्राम ही जी आहे ही मित्रांनो समान अर्थाची जोडी आहे लक्षात ठेवायचं. यामध्ये तात्काळ धीमेपणा विरुद्धार्थी आहे गारठा उष्मा विरुद्धार्थी आहे जुळवाजुळ मोडतोड हे विरुद्धार्थी आहेत. हे तीनही जे जोड्या आहेत ते विरुद्धार्थी आहेत आणि पहिली जोडी ग्राम आणि गाव ही समानार्थी आहे म्हणजेच हे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पहा गाव आणि ग्राम समानार्थी आहेत आणि गाव आणि शहर जर असतं तर ही विरुद्धार्थाची जोडी झाली असते. यानंतरचा प्रश्न आहे मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. पहा कर्ता कोणता आहे असं वाक्य महत्वाचं असतं पहा मित्रांनो. आणि हा प्रश्न देखील आपल्याला TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आला होता. खूप सोपा प्रश्न आहे मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता कोणता आहे तर कर्ता आहे या वाक्यामध्ये मुले. तर मुले कशामुळे आहेत पहा तर कोण नेमकं फुटबॉल खेळत आहे तर मुले फुटबॉल खेळत आहेत म्हणजे कर्ता कोण असणार आहे कर्ता हे मुले असणार आहेत. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो. पहा आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर केशव सूत यांना म्हटलं जातं आधुनिक मराठी कवितेचे जनक. यामध्ये मित्रांनो अजून थोडासा गोळ आहे पहा कधी कधी ऑप्शन मध्ये आपल्याला त्यांचं पूर्ण नाव दिलं जातं. या ठिकाणी जे केशव सूत नाव आहे ते त्यांचं टोपण नाव आहे. तर लक्षात ठेवा आधुनिक मराठी कवितेचे जनक केशव सूत आहेत आणि त्यांचं पूर्ण नाव काय आहे कृष्णाजी केशव दामले तेच आहेत पहा केशव सूत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा सरळ सरळ या ठिकाणी मी तुम्हाला केशव सूतचा अर्थ सांगतो. केशव हे त्यांचं नाव झालं आणि सूत म्हणजे मुलगा. तर म्हणजे केशवचा मुलगा कोण तर कृष्णाजी म्हणजेच त्यांना काय म्हटलं जातं केशव सूत कृष्णाजी केशव दामले. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे तंद्री लागणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधायचा आहे. पहा तंद्री लागणे म्हणजे काय तंद्री लागणे याचा अर्थ होतो पहा एकदम गाढ झोप घेणे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो हे वाक्य खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत हे वाक्याचा काळ कोणता आहे. तर हे जे आहे पहा हे अपूर्ण वर्तमान काळामध्ये येतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा या ठिकाणी काय येतं तर करत आहेत या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया चालू आहे किंवा अपूर्ण असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून हे जे आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मराठी पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाची ओळख आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर दादोबा तडकरकर यांना म्हटलं जातं पहा मराठीचे पाणिनी. हा शब्द मित्रांनो महत्वाचा आहे मराठीचे पाणिनी दादोबा तडकरकर. या ठिकाणी मराठीतील पहिले नियतकालिक होतं दर्पण आणि याचे जे संपादक आहेत ते होते बाळशास्त्री जांभेकर. ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होईल पहा 2. यानंतरचा प्रश्न आहे वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास डॅश असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण परत एक वेळा व्याख्या घेतलेली आहे कारण आपल्याला जर व्याख्या पाठ असतील तर मित्रांनो प्रत्येक याचं जे व्याकरण आहे ते सोडवणं खूप सोपं जातं म्हणजे त्या व्याख्येवरूनच आपल्याला त्या प्रश्नाचा लगेच उत्तर मिळून जातं. तर वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं. तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक
दोन त्याला पुल्लिंगी असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा पुरुषत्वाचा बोध दिलेला आहे, त्या ठिकाणी जर स्त्री असतं तर बोध वेगळा झाला असता स्त्रीलिंगी, लक्षात ठेवा. तर नामाच्या रूपावरून स्त्रीत्वाचा बोध होत असेल तर ते स्त्रीलिंगी वाक्य असतं. जर स्त्रीतत्वाचा किंवा पुरुषत्वाचा बोध वाक्यातील नामाच्या रूपावरून होत असेल तर ते नपुसक लिंगी असतं. आणि जी नामे दोन्ही लिंगात मोडतात त्यांना उभय लिंगी असं म्हणतात. आणि या ठिकाणी काय दिले, फक्त पुरुषत्वाचा बोध, म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक वसुंधरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, प्रत्येक परीक्षा जर असेल तर त्यामध्ये आपल्याला एक ते दोन प्रश्न हे दिनविशेषवर हमेशा विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे. जागतिक वसुंधरा दिवस हा जो आहे हा पर्याय क्रमांक एक 22 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवायचे, 25 एप्रिलला जो आहे तो जागतिक हिवताप दिन असतो, 7 एप्रिलला जो आहे तो जागतिक आरोग्य दिन असतो, 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक दिन. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत.